20 वर्षापूर्वी एक दाढीवाला बेसावत होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला तो सावध करून गेला. या डायलॉग मधून कथानकाची उत्सुकता वाढवणारा धर्मवीर 2 अखेर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या आडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार मार्केटिंग करण्यात आल्याचं समीक्षकांचं म्हणणं आहे. धर्मवीर एकाला तेव्हा शिवसेना एकत्र होती. या चित्रपटातून आनंदगे व एकनाथ शिंदे या गुरु शिष्यांची जोडी ठळकपणे समोर आली आणि त्यानंतर शिंदेंचं बंड झालं. त्यामुळे आपल्या बंडाकरिता शिंदेना पहिल्या भागाचा उपयोग झाल्याचं सांगण्यात येतं. आता ठाकरेंना टक्कर देण्याकरिता व मिशन विधानसभेसाठी धर्मवीर 2 उपयुक्त ठरेल अशी आस शिंदे समर्थक बाळगून आहेत. आनंद दिघे व ठाकरे घराण्यातील संबंध, दिघेंच्या मृत्यूचं गूढ, अशा अनेक गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. हे बघता धर्मवीर 2 ची स्क्रिप्ट शिंदेंसाठी टर्निंग पॉईंट ठरणार का? विरोधकांच्या बरोबर मित्रपक्ष भाजपसाठी सुद्धा शिंदेंची ही इमेज बिल्डिंग आव्हानात्मक ठरेल का? याचा घेतलेला बोलबिंदासनी आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर 1 मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच राजकीय रंगमंचावर सुद्धा नवा इतिहास रचला. आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडण्यासोबतच या चित्रपटातून एकनाथ शिंदे यांची राजकीय पार्श्वभूमी, त्यांचे व्यक्तिमत्व याचे दर्शन घडवण्यात आले. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे कट्टर शिष्य असल्याचं या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलं होतं. ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे फार परिचित नसलेले शिंदे राज्यभर पोहोचले, ते धर्मवीरमधूनच. त्यामुळे शिवसेनेतील बंडाच्या वेळी शिंदे यांना याचा लाभ झाला. त्यात त्यांची थेट मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली. मागच्या 2 ते 2.5 वर्षापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान असून विरोधकांच्या बरोबरच सत्ताधारी घटक पक्षांनाही काबूत ठेवण्यात त्यांनी यश मिळवलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह विविध योजना व कार्यक्रमांमधून आपला खुटा बळकट करण्याचा ते प्रयत्न करतात. धर्मवीर 2 हा त्याचाच पुढचा भाग आहे. म्हणूनच या चित्रपटावर निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांच्यापेक्षा अधिकचा प्रभाग जाणवतो तो त्यांचाच. यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ठाकरे कुटुंबियांना खलनायक करण्याचा मनसुबाही लपून राहत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्यात काही मुद्द्यावर मतभेद होते. त्याचबरोबर ठाकरे कुटुंबियाकडून दिघेंना डावलण्यात येत होतं, कारण ते ठाकरेंना अवजड झाले होते. अशा चर्चाही पूर्वी असायच्या. हा समज गैरसमजांचा धागा पकडून हा चित्रपट पुढे रेटण्यात आला. 20 वर्षापूर्वी एक दाढीवाला बेसावत होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला, हा डायलॉग तेच सांगतो. यातला दुसरा दाढीवाला म्हणजे एकनाथ शिंदे. त्यातून दिघे यांचे वारसदार शिंदे हेच असल्याचं ध्वनित करण्यात आलं आहे. यातून ठाण्यावर एकछत्री प्रभाव निर्माण करण्यासह महाराष्ट्रभरातील मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न दिसून येतो. लोकसभा निवडणुकीत ठाणे व कल्याण या दोन्ही जागा शिंदे सेनेने मोठ्या फरकाने जिंकल्या. आता विधानसभेतही आपला तोच परफॉर्मन्स कायम राखण्याचा शिंदेंचा प्लॅन आहे. त्याकरिता धर्मवीर 2 लाभदायक ठरेल अशी आशा शिंदे समर्थकांना आहे. शिंदे यांनी लोकसभेत 15 जागा लढवून 7 जागा जिंकल्या. विधानसभेत त्यांचा पक्ष 80 जागा लढवेल असं बोललं जातं. यातील 50 ते 55 जागा जिंकण्याचं शिंदेसेनेचं लक्ष असेल. शिंदे यांना 50+ लक्ष गाठता आले तर त्यांच्याकरिता ती सकारात्मक बाब असू शकते. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्रीपदाची संधीही त्यांना पुन्हा मिळू शकते असे शिंदे समर्थकांना वाटते. त्या दृष्टिकोनातून सध्या धर्मवीर 2 ची जोरदार मार्केटिंग करण्यात आले. लोकांपर्यंत हा चित्रपट कसा पोहोचविता येईल यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आला आहे. पुढच्या टप्प्यात पक्षाच्या नेत्यांकडून या चित्रपटाचे खेळ कार्यकर्ते व लोकांना दाखवता येतील असं सांगितलं जातं. भाग 1 ची टॅगलाईन गद्दारांना क्षमा नाही अशी होती. भाग 2 ची टॅगलाईन हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही अशी आहे. यातून एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट करण्यात आलं आहे. भाग 1 प्रमाणे भाग 2 चालला तर बरंच काम फत्ते होईल व आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं लोकांच्या गळी उतरवता येईल असा हा पॉवर गेम आहे. धर्मवीर चित्रपटात साहेबांच्या हिंदुत्वापासून सुरू होणारी गोष्ट अखेर सिंगानिया हॉस्पिटलपर्यंत येऊन पोचते आणि दिघे साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य जनतेच्या मनात प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल. 13 मे 2022 रोजी प्रदर्शित झालेला धर्मवीर चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. मात्र या चित्रपटानंतर एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना सोबत घेऊन केलेलं बंड, यामुळं धर्मवीर चित्रपट हा एकनाथ शिंदे यांना प्रकाश झोतात आणण्यासाठी केला होता का,
दिगे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट बाजूला ठेवून एकनाथ शिंदे नावाचा स्वतःचा ब्रँड प्रमोट करण्यासाठी केला होता का, असे असंख्य प्रश्न शिंदेंच्या बंडानंतर उद्भवले। त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक आणि प्रदर्शित झालेला धर्मवीर 2 हा चित्रपट हे समीकरण जनतेला भावलेले दिसून येत नाही। ज्या पद्धतीने धर्मवीर चित्रपटाची चर्चा झाली होती तशी चर्चा यावेळी धर्मवीर 2 होताना दिसत नाही। याला नक्की चित्रपट प्रदर्शन तारीख याला नक्की चित्रपट प्रदर्शित होणारी तारीख पुढे ढकलल्याचे कारण आहे की एकनाथ शिंदेंनी दिगे साहेबांचा वापर करून केलेले बंड हे कारण आहे हे लोक सांगू शकतील। तसं शिंदेंचं व्यक्तिमत्व हे गूढ मानलं जातं। चेहऱ्यावर शांत भाव असणारे शिंदे शांतीत क्रांती करण्यात माहिर आहेत। ठाकरेंना धक्का देणाऱ्या शिंदेंनी सत्तेत राहून फडणवीसांना दिलेला काटश त्यांच्या राजकीय कौशल्याचेच उदाहरण मानले जाते। आता धर्मवीर 2 आपले महत्त्व शिंदेंनी पुन्हा वाढून घेतले आहे। हे वाढते महत्त्व त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर घेऊन जाईल काय? तुम्हाला काय वाटते? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट करून सांगा। आणि खरंच धर्मवीर 2 शिंदे सेनेला म्हणजेच एकनाथ शिंदेंना फायदा होईल का? आपण लाईक कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।